पोलीस दलातल्या कर्मचाऱ्यांना 24 तास दक्ष राहावं लागतं. त्यात तर महिलांना घरची जबाबदारी पेलावी लागते, त्यामुळं स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. पण येवल्यातल्या सुनीता चौधरी यांनी हे सगळं सांभाळत कबड्डीच्या खेळात उत्तम यश मिळवलं आहे. नाशिक जिल्ह्यातल्या येवल्यातल्या सुनीताची ही 3 वेगवेगळी रूपं. येवला शहर पोलीस ठाण्यात सुनीता महाजन पोलीस शिपाई पदावर कार्यरत आहेत. शाळेत आल्यापासूनच सुनीता कबड्डी खेळायची. लग्नानंतर 2007 साली सुनीता पोलीस खात्यात रुजू झाली. संसार आणि नोकरी सांभाळून तिनं कबड्डी खेळणं मात्र सुरूच ठेवलं. 2008 मध्ये तिला अमरावतीत कबड्डी स्पर्धेत सुवर्णपदक मिळालं. सुनीता पोलीस दलाकडून कबड्डी खेळते. तिला आतापर्यंत 7 सुवर्ण, 2 रजत आणि 2 कांस्य पदकं मिळाली आहेत. सिल्वर मेडल, ब्रॉन्झ मेडल मिळत गेले. यासाठी मला मुलाचे सहकार्य लाभले म्हणजे माझे SP सर मान्य संजयजी दराडे साहेब, DYSP सो, तसेच SDPO सो व माझे पोलीस स्टेशनचे मान्य संजयजी पाटील यांचे खूप मोलाचे सहकार्य लागले आणि माझ्या स्टाफचे. सुनीताची मुलगी 10 वर्षांची आहे. मुलगी, घर आणि नोकरी सांभाळून सुनीता कबड्डीचा नियमित सराव करते. कबड्डीच्या सरावामुळे आणि व्यायामामुळे सुनीता ऑफिसमध्येही कायम उत्साहात असते. 11 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीमध्ये त्यांनी खेळामध्ये विशेषतः कबड्डी आणि रेले या 2 धावण्याच्या स्पर्धेमध्ये प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी खेळ असतील महाराष्ट्र पोलीस दलाचे त्या त्या ठिकाणी यांनी अत्यंत चांगलं कौतुक करण्यासारखं त्यांचं गेमचं प्रदर्शन केलेलं आहे. त्यांना आत्तापर्यंत बरेचसे गोल्ड मेडल, रौप्य मेडल आणि ब्रॉन्झ मेडल मिळालेलं आहे. हे सगळं करताना घरच्या सगळ्या जबाबदाऱ्याही सुनीता अत्यंत योग्य पद्धतीनं निभावते. मला तिच्याबद्दल खूप अभिमान आहे. अशी खेळायला जाती, खेळून आल्यानंतर ती घरातलं सर्व सरपंच ती सावरती, आमच्या सर्व कुटुंबावर लक्ष तीच देते. आमचं माझं दुखणं बाणं सर्व तिच्याकडेच. स्पोर्टमध्ये खूप आवड असल्यामुळे ही बाहेर गावी नेहमी खेळायला जाते आणि प्रत्येक वेळेस येताना मेडल कुठले गोल्ड मेडल, कांस्य हे सर्व जिंकून आणते. तर मला तिच्याबद्दल खूप अतिशय अभिमान. घर संसार सांभाळून आईची सगळी कर्तव्य पार पाडताना कबड्डी सारख्या खेळात सातत्य राखणं आणि पदक मिळवणं हे निश्चितच सोपं नाही, पण सुनीतानं हे करून दाखवले. तिची ही कामगिरी इतरांनाही प्रेरणा देणारी. चेतन कोळसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, येवला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.